नमस्कार सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एकलव्याच्या टॉक सिरीज मध्ये. आपण घेतलेल्या अल्पशा विरामानंतर एकलव्याच्या टॉक सिरीज मध्ये आता आपण पुन्हा वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या तज्ञांशी चर्चा करणार आहोत आणि ग्रामीण युवकांना शिक्षण क्षेत्रामध्ये आणि एकूणच विविध टप्प्यांवरती वेगवेगळ्या विषयांमधील मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण हे टॉक सिरीजचं आयोजन केलंय. आज आपल्या सोबत जे पाहुणे आलेले आहेत त्यांना कोणत्याच इंट्रोडक्शनची गरज नाहीये. संदीप वासलेकर सरांना आपण सगळेच जण ओळखतो. सकाळमध्ये गेली कित्येक वर्ष त्यांचं जे सदर सुरू आहे त्या सदरातून महाराष्ट्रभरातील प्रेक्षक वर्ग तरुण वर्ग त्यांच्या लेखनाशी कोणत्या ना कोणत्या अर्थानं जोडलेला आहे. त्यांची ओळख म्हणजे आंतरराष्ट्रीय थिंक टँक स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप याचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. संघर्ष निराकरण जलमुत्सद्देगिरी आणि दूरदृष्टी त्यावरती त्यांनी आतापर्यंत 50 अधिक देशांमध्ये कार्य केलंय. 1983 साली त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तसेच मराठीतील लोकप्रिय पुस्तक एका दिशेचा शोध याचे ते लेखक आहेत. एकलव्याच्या विविध बॅचेसना आपण हे पुस्तक दिलंय. तसेच बऱ्याचशा आपल्या वर्कशॉप्स मधून आपण या पुस्तकावरती चर्चाही घडवून आणली आहे. आजचा विषय मुख्यत्वे शिक्षण आणि ग्रामीण युवकांशी संबंधित आहे. त्यामध्ये सरांनी भरपूर काही लेखन केलंय तर त्यानुसार प्रेक्षकांनाही विनंती आहे की जे काही प्रश्न असतील ते त्यांनी युट्यूब वरती नक्की विचारावेत. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. माझा आवाज बरोबर येतो का? आवाज बरोबर येतोय? हो तुमचा आवाज येतोय. प्रेक्षकांनी कृपया कमेंट करून एकदा सांगा आवाज ठीक येत आहे दोघांचा. ठीक. स्वागत आहे सर तुमचं टॉक सिरीज मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण आतापर्यंत केलेलं लेखन आणि हाताळलेले वेगवेगळे विषय यातून जगासमोर आलेल्या विविध संकटांशी कसा सामना करायचा, युवकांनी कसं सामोरं जायचं यावरती आपण भाष्य केलंय. सध्या आपण जे संकट मुख्यत्वे अनुभवतो आहोत त्या संकटामध्ये एक ग्लोबल पॅन्डेमिक आलेला असून शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्र त्यामध्ये बाधित झालेली आहेत. नेमकं ह्या कोरोनाच्या आपत्ती दरम्यान शिक्षणाचं ज्या प्रकारे आपत्ती निवारण विविध सरकारांनी केलंय आणि जगभरातून त्याला विविध सरकारांकडून वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय या संबंधीची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? ना हा कोरोनाचं जे आपत्ती आलेली आहे सगळ्या जगावरतीच आलेली आहे आणि त्यातल्या त्यात आता 3 देश जास्तीत जास्त कोरोना बाधित झालेले आहेत संपूर्ण जगामध्ये. एक आहे अमेरिका, दुसरा ब्राझील आणि तिसरा भारत. तर संपूर्ण जगामध्ये जे 195 देश आहेत त्यापैकी जास्तीत जास्त बाधित झालेले 3 देश म्हणजे त्यापैकी आपला एक देश आहे आणि त्यामुळे अर्थात ते संकट आपल्यावरती इतर देशांमध्ये ज्या प्रमाणात आहे त्यापेक्षा बऱ्याचशा जास्त प्रमाणात ते आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यातून आपली लोकसंख्या, आपली विविधता ह्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण घालणं पण तसं कठीण आहे. आता कोरोनामुळे एक अर्थात सर्वसामान्यांच्या जीवनावरती खूपच परिणाम झाला, नकारात्मक असा परिणाम झाला. काही जणांनी त्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला पण तरी सर्वसाधारणतः खूप वाईट असा परिणाम झालेला आहे. पण काही क्षेत्रांमध्ये हा जास्त परिणाम झाला आणि ज्या क्षेत्रांवरती हा जास्त परिणाम झाला त्याच्यामध्ये उद्योग आहे, त्याच्यामध्ये पर्यटन आहे, त्याच्यामध्ये वाहतूक आहे, त्याचप्रमाणे शिक्षण आणि क्रीडा ही जी काही क्षेत्रं आहेत जी युवकांशी संबंधित त्याच्यावरती खूपच मोठा परिणाम झालेला आहे. आणि हा जो परिणाम झालेला आहे तो म्हणजे अगदी डिग्रीपासून डिग्रीपर्यंत असं म्हणजे संपूर्ण सर्व पातळ्यांवरती हा परिणाम झालेला आहे. आता आपल्याकडेच बघतो भारतामध्ये की परीक्षा घ्यायची की नाही ह्याच्यावरती प्रश्न, खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आता त्यामुळे परीक्षा जिथपर्यंत घेत नाहीत, पदवीची परीक्षा तिथपर्यंत पदव्युत्तर शिक्षणाचा खेळ खंडोबा होतो, मग त्याचं काय करायचं, तर हा एक प्रश्न आहे. आता ह्याला उत्तर म्हणून अनेक शैक्षणिक संस्था आपापल्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत आणि सगळ्यात मोठा प्रयत्न म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन देणं किंवा ऑनलाईन शिक्षण देणं हा एक सगळ्यात मोठा प्रयत्न त्याच्यामध्ये आहे आणि हा प्रयत्न शालेय पातळीवरती पण करत आहेत, हा प्रयत्न विद्यापीठाच्या किंवा महाविद्यालयीन पातळीवरती पण करत आहेत आणि हा संपूर्ण जगभर हे प्रयत्न चालू आहेत. परंतु त्याच्यामध्ये म्हणजे जे लोक हे प्रयत्न करतात, जे शिक्षण तज्ज्ञ शाळा प्रमुख जे प्रयत्न करतात त्यांचं मी एकतर कौतुक करतो, त्यांना सलाम करतो की त्यांनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी ते प्रयत्न करतायत की काय करून शिक्षणाचा जो तोटा आहे तो तोटा होऊ नये विद्यार्थ्यांना म्हणून. परंतु ह्याच्यामध्ये अडचणी खूप आहेत.
आता म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या आपल्याला माहितीच आहे, तिथे कमतरता कसली आहे, विजेची देखील कधी कधी पुरवठा खंडित होऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला इंटरनेट कनेक्शन मिळत नाही. पण अमेरिकेसारख्या देशात देखील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायफाय उपलब्ध नाही आहे. खास करून जे गरीब लोक आहेत, कृष्णवर्णीय लोक आहेत, त्यांच्या वस्तीमध्ये वायफाय उपलब्ध नाही आहे. तर त्याच्यामुळे तिथे राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे ऑनलाईन एज्युकेशन मिळू शकत नाही, कारण त्यांच्याकडे कनेक्टिव्हिटीच नाही आहे. त्यांच्याकडे काही म्हणजे हे अमेरिकेतले ऑस्टिन, न्यूयॉर्क अशी मोठी मोठी शहरं आहेत, तिकडचा हा अटलांटा वगैरे तिकडच्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ही परिस्थिती आहे की तिथे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकत नाही कारण वायफाय नाही म्हणून, आणि शिक्षण तर ऑनलाईन दिलं जात आहे. तर आणि जर का ही परिस्थिती तिथे असेल तर आपल्याकडे पण अशीच एक परिस्थिती निर्माण झालेली आहे की बऱ्याच ठिकाणी काही काही याच्यामध्ये गावांमध्ये वगैरे कुठे विजेचा प्रश्न आहे, कुठे वायफायचा प्रश्न आहे, तर त्याच्यामुळे एक ब्रॉडबँडचा प्रश्न आहे. तर त्याच्यामुळे ते शिक्षण देण्याची इच्छा असून देखील ते ऑनलाईन एवढं सहज देतात. बरं, दुसरी गोष्ट बऱ्याच पालकांना पण समजत नाही की आता हे हा जो नवीन प्रकार आहे शिक्षणाचा हा कसा काय हाताळावा म्हणून. आणि शेवटी शिक्षण हे काय केवळ म्हणजे माहिती नाही, तुम्ही ऑनलाईनवरून फक्त माहिती देऊ शकता, थोडंफार विश्लेषण करू शकता, पण त्याला शिक्षण म्हणत नाही. त्यामुळे एकंदरीत शिक्षण क्षेत्राला फटका बसलेलाच आहे. वैभव, वैभव कडे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असावा, तो गावातून जॉईन झालेला आहे. थोडस हा वैभव. हॅलो, सॉरी सर, मी आम्ही सगळ्या महाराष्ट्रभरातील तरुणही आपल्या सेशन साठी गावातून जॉईन झाले, त्याप्रमाणे मीही गावातूनच जॉईन झालोय. थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम जसा तुम्ही उल्लेख केला तसाच प्रॉब्लेम इकडे सुरू. या पद्धतीने ओळख आहे की एका देशाचा शोध या पुस्तकाचं वाचन, त्याचे अनुभव जगातल्या विविध देशांमध्ये पोहोचले, त्या प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनावरती याचा मोठा परिणाम झालाय. तुम्ही बहुंशी काम करत असताना त्यामध्ये तुम्हाला आलेले अनुभव, तसेच विविध जगातील तरुणांशी काम करताना तुम्हाला आलेले अनुभव यातून मांडलेत. नक्की हे पुस्तक लिहिण्यामागे तुमची प्रेरणा काय होती, आणि पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तुम्हाला जो अनुभव आलाय की आता 22व्या या आवृत्तीच्या पुढे आपण जाऊन पोहोचलो, तर हा एकूण अनुभव कसा होता तुमच्या शब्दात काय सांगा? नाही, पुस्तक मी 10 वर्षापूर्वी लिहिलं आणि त्यावेळेला मला हृदयविकाराचा झटका आला होता, आणि त्याच्यानंतर मी 7-8 महिने घरी म्हणजे सक्तीचा आराम असं डॉक्टरने सांगितलेल्या अनुशासन पद्धतीमध्ये होतो. तर त्या काळामध्ये त्या वेळेचा सदुपयोग कसा व्हावा म्हणून मी मित्रांशी चर्चा केली की काय करता येईल म्हणून. तर त्यावेळेला माझ्या बऱ्याच मित्रांनी आग्रह केला की ते माझे आयुष्यातले जे अनुभव होते त्यावरून आधारित समाजामध्ये चांगलं काय होऊ शकतं, त्याचे बरेच मी निष्कर्ष काढले होते आणि असे बरेचसे अनुभव आले होते जगातून, निर्णया भागातून. तर बऱ्याच मित्रांनी मला सांगितलं की हे जे अनुभव आपण महाराष्ट्रातल्या युवकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, म्हणजे त्यातून काही जणांना प्रेरणा मिळेल, काही जणांना नवीन नवीन कल्पना सुचतील, काही जणांना नवीन नवीन त्यांच्यामध्ये विचार येतील. तर ते पुस्तक लिहिण्याचा उद्देश हा एवढाच होता की काही जे माझ्याकडे जे अनुभव होते, जे काही वेगळे होते, जे सहसा येत नाहीत, तर ते अनुभव जास्तीत जास्त करून तरुणाईपर्यंत पोहोचवायचे आणि त्यातून त्यांना काही नवीन कल्पना, नवीन विचार करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायचं. तर त्यावेळेला मी त्या पलीकडे काही फारसा विचार केलेला नव्हता, म्हणजे ज्यावेळेला हे लिहिलं तेव्हा. त्यांचं ते पुस्तक दसऱ्याच्या दिवशी प्रसिद्ध झालं 2010 मध्ये, आणि त्यानंतर साधारण मराठीमध्ये पुस्तकं काही जास्त खपत नाहीत, कारण बरेचसे लोक म्हणजे ग्राहक स्वतःसाठी पुस्तकं घेणारे कमी असतात.
जास्तीत जास्त वाचनालयामध्ये पुस्तकं जातात आणि लोक वाचनालयामध्ये जाऊन पुस्तकं घेतात. आणि वाचनालयांची संख्या तर काही हजारांमध्ये आहे आणि तेवढंच फक्त पुस्तकं जास्तीत जास्त जातं. परंतु इथे अनेक लोकांना, सर्वच स्तरातल्या लोकांना आणि सर्वच वयोगटातल्या लोकांना त्या पुस्तकाचे मी काही विश्लेषण मांडलं होतं त्याच्यामध्ये रस निर्माण झाला आणि त्यांनी बऱ्याच जणांनी ते पुस्तक घेतलं. आणि असं म्हणता म्हणता जी पहिली आवृत्ती होती ती केवळ 3-4 दिवसातच संपली, दुसरी आवृत्ती महिन्यामध्ये संपली, आता 22 आवृत्त्या संपलेल्या आहेत. त्याशिवाय एक टॉकिंग बुक म्हणजे एक आलेलं आहे, दुसरं पुन्हा एक टॉकिंग बुक येते. त्याच्यानंतर त्याचं उर्दूमध्ये भाषांतर झालंय, हिंदीमध्ये भाषांतर झालंय, असं करून ते हळूहळू करून सगळीकडे पसरलेलं आहे. आणि आता चांगली गोष्ट म्हणजे की बऱ्याच जणांनी याच्यावरती विचार मंथन केलं, म्हणजे तुम्ही आता म्हणाल की एकलव्य अकॅडमीमध्ये देखील ह्याच्यावरती मी चर्चा केली, ह्याच्यावरती तुम्ही विचार केलाय, तर त्यामुळे त्याचा जो माझ्या मागचा जो विचार होता की ह्याच्यातून लोकांना नवीन विचार करण्यासाठी आपण प्रवृत्त करावं, त्या दृष्टीने त्या पुस्तकाने थोडंफार काही प्रमाणामध्ये यश मिळवलेलं आहे असं म्हणता येईल. आणि आता काही काही अनुभव तर खूपच चांगले आले, म्हणजे काही जण तर लग्नाच्या वेळेला फुलं आणि पैशाचं पाकिट द्यायच्याऐवजी हे पुस्तकं देतात. शाळांमध्ये म्हणजे स्पर्धांमध्ये किंवा परीक्षांमध्ये जी मुलं चांगलं गुण मिळवतात त्यांना हे पुस्तक पारितोषिक म्हणून देण्यात येतं. काही काही जणांनी ह्याच्यावरती अभ्यासगट निर्माण केले, काही जणांनी ह्याच्यावरती चर्चासत्र घडवून आणली. तर अशा तऱ्हेने एक प्रकारे समाजामध्ये एका नवीन विचाराला, एका वेगळ्या विचाराला थोडीफार दिशा मिळाली. अगदी नक्कीच. म्हणजे तुमच्या कामातही आणि तुमच्या लेखनामधूनही तुमचा युवकांशी नेहमीच संबंध आलाय. मला आठवतं की जेव्हा हाँगकाँग मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू होतं तेव्हा जोशुआ वॉंग केवळ 17 वर्षाचा होता जेव्हा तुम्ही त्याची एका लेखातून मराठी वाचकांना ओळख करून दिली. आज तो तिथल्या लोकशाही चळवळीचा एक मोठा नेता बनलाय. तर देशात जगातल्या विविध तरुणांसोबतचे तुमचे अनुभव नक्कीच वेगवेगळे आहेत, पण ग्रामीण भागातील तरुणांनी जगात काहीतरी भरीव असं कार्य केलंय असं कुठे तुमच्या निदर्शनास आले का? तो एखादा अनुभव आमच्या आमच्या प्रेक्षकांसाठी सांगाल का? ग्रामीण भारतामध्ये, ग्रामीण भागामध्ये खूपच जनानिर्णया देशांमध्ये आणि आपल्या देशात देखील खूप म्हणजे चांगले चांगले प्रयोग बऱ्याच जणांनी केलेले आहेत. मी एक आपल्या इकडचं उदाहरण सांगतो, महाराष्ट्रातलं एक नायजेरियातलं उदाहरण सांगतो. आता नायजेरियामध्ये एक युवक होता, त्याला मी प्रत्यक्ष भेटलो नाही पण त्याची माहिती मला मिळाली बऱ्याच जणांकडनं. तर त्यांनी काय केलं की शेती कशी सुधारावी आणि कमीत कमी पाण्यामध्ये शेतीचं जास्तीत जास्त कसं उत्पादन येऊ शकतं त्याच्यावरती त्यांनी लोकशिक्षणाची चळवळ सुरू केली. आणि त्यांनी कशी सुरू केली तर त्यांनी एक स्थानिक रेडिओ स्टेशन स्थापन केलं आणि त्या रेडिओच्या मार्फत तो आठवड्यातून 2-3 संध्याकाळी शेतकऱ्यांना सगळी माहिती द्यायला लागला. आणि इतकंच काय की तो केवळ एकतर्फी रेडिओ नसायचा तर त्याने दुसरीकडे त्यांचे अभ्यासगट निर्माण केले. तर एकीकडे हा रेडिओवरून माहिती द्यायचा, तज्ज्ञांना बोलवायचा, आता आपली कशी चर्चा चालू आहे तशी तो चर्चा करायचा. आपल्याकडे देखील हा प्रयोग करून बघायला हरकत नाही कारण रेडिओ खूप, आणि भारतात देखील कायदे असे आहेत, मी असं ऐकलं की रेडिओ स्टेशन शिक्षणा शैक्षणिक कामासाठी छोटं रेडिओ स्टेशन स्थापन करणं काही कठीण नाही आहे. आणि त्या तर म्हणजे काय प्रत्येकालाच लिहिता वाचता येत नाही, प्रत्येकालाच लिहिता वाचण्याची वेळ मिळत नाही, त्याच्यावरती विचार करणं वगैरे ही प्रक्रिया थोडी अवजडीची होते. म्हणून मग रेडिओचा वापर करायचा. सध्या कदाचित रेडिओचा पण वापर नाही, सध्या तुम्ही युट्यूबचा पण वापर करू शकता, म्हणजे ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर हा तर त्यांनी ते रेडिओचा वापर करून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नायजेरियातल्या काही जिल्ह्यांमध्ये शेतीविषयी शिक्षण त्यांनी पसरवलं आणि त्यातून उत्पादन वाढलं आणि उत्पादकता वाढली आणि बरेच शेतकरी हळूहळू करून काही वर्षांमध्ये श्रीमंत झाले. म्हणजे जे साधे एक शेतकरी होते ते त्यांची कमाई वाढली कारण त्यांनी हे रेडिओवरून मिळणारं सगळं प्रबोधन ऐकलं आणि त्यानुसार त्यांनी आपल्या शेतीमध्ये शेतीच्या पद्धतीमध्ये वगैरे बदल केले आणि ते आले. तर आपल्याकडे पण अशी कल्पना राबवायला हरकत नाही की रेडिओचा वापर करून किंवा युट्यूबचा वापर करून नवीन प्रकारचं शिक्षण तज्ज्ञांच्या सहाय्याने शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं. पण ते एकीकडून नुसतं पोचवून त्याचा काही जास्त उपयोग नाही, दुसरीकडे ते ऐकणाऱ्यांचा पण एक गट निर्माण केला पाहिजे, पण एक गट निर्माण केले पाहिजे वेगवेगळ्या गावांमध्ये आणि त्यांनी त्याच्यावर चर्चा करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, हे वास्तवात कसं आणता येईल असं बघितलं पाहिजे.
आपल्याकडे एक भारतात देखील अनेक प्रयोग चालू आहेत. महाराष्ट्रात तर मला कायमच युवक भेटत असतात की जे काही चांगले चांगले प्रयोग असे करत असतात. तिथे वाड्याजवळ म्हणजे नाशिक आणि पुण्याच्या रस्त्यावरती मध्ये कुठेतरी एक वाडा म्हणून गाव आहे, मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये. तर त्या वाड्यामध्ये मनोज हातोळे नावाच्या एका युवकाने, मी त्याचा पण सकाळमध्ये उल्लेख केला होता, त्यांनी कृषीवरती आधारित पर्यटन केंद्र काढलेलं आहे. म्हणजे तिथे तुम्ही शहरातले बरेच लोक जातात दरवर्षी, आता कोरोनामुळे सगळं बंद पडलं असेल कदाचित, पण नाहीतर जवळजवळ वर्षाला 1,000-1,500 लोक तिथे जातात आणि ते एक ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतात आणि त्यांना संपूर्णपणे ते ग्रामीण भाज्या, ग्रामीण जेवण, ग्रामीण प्रत राहणं असं संपूर्ण आणि तिकडे ते स्थानिक कृषी करून त्याच्यातून त्यांना ते सगळं देण्यात येतं. तर त्यांनी हे संपूर्ण कृषी पर्यटन हे केलं आणि इतकंच काय तो आता मनोज स्वतः इतर उद्योग समूहांना किंवा संस्थांना तो कन्सल्टन्सी देतो आणि केवळ आपलं एक कृषी पर्यटन केंद्र झालं म्हणून समाधानी नाही तर इतर देखील अशी कृषी पर्यटन केंद्र झाली पाहिजेत म्हणून तो खूप हातभार लावतो. पोपटराव पवारांची गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे. आज पोपटराव पवार खूप मोठे झाले आहेत पण जेव्हा त्यांनी सुरू केलं तेव्हा ते पहिल्यांदा सरपंच होते, अनेक वर्षांपूर्वी त्यावेळी ते एक युवकच होते आणि तेव्हा त्यांनी त्या गावातल्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचं नियोजन आणि शेतीचं नियोजन, पोपटराव पवारांना पाण्याबद्दल लोक बोलतात पण त्यांनी जे शेतीचं नियोजन जे केलं ते जास्त महत्वाचं आहे, तर त्याच्यातून त्यांनी पाण्याचं नियोजन केलं. तर त्यांनी तसं केलं. साताऱ्यामध्ये बरीच अशी, सातारा जिल्ह्यात आज देखील अनेक युवक आहेत की जे आता कोरोनाच्या काळात तर त्यांनी खूपच चांगली कामं केली. तर त्यांनी ही शेतकऱ्यांना त्यांचा माल सातारा शहरातल्या लोकवस्तीमध्ये परस्पर म्हणजे सगळे जे मधले व्यापारी सगळे काढून परस्पर शेतकऱ्याकडनं तो घरापर्यंत ती भाजीपाला कसं, अन्नधान्य कसं पोहोचेल ह्या दृष्टीने त्यांनी एक योजना केली आणि त्या दृष्टीने साताऱ्यामधल्या बऱ्याच लोकांना शेतातलं अन्नधान्य कोरोनाच्या काळामध्ये मिळायला लागलं आणि ह्याच्यामध्ये शासनाने देखील सहकार्य केलं. म्हणजे शासन आणि समाज ह्या दोघांनी एकत्र घेऊन हे काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये तिथे एक सामाजिक कार्यकर्ते बरेच, त्यांचा खूपच हातभार लावलेला आहे. तर आपल्याकडे पण अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यांनी ग्रामीण भागामध्ये अशी चांगली चांगली कामं केलेली आहेत. तुम्ही जो शिक्षणाचा मुद्दा सांगितलात की लोक शिक्षणाबरोबर एक संसाधन म्हणून विकसित व्हायला युवकांनी शिक्षणाचाही तेवढा आधार घेतला पाहिजे की जी रूढ शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये आपण असं पाहतो की युवकांमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण तर वाढलंय मात्र त्याचं तेवढं परावर्तन ग्राम विकासामध्ये झालेलं आपल्याला आढळत नाही. तर तुमच्या दृष्टीने हे उच्च शिक्षण म्हणजे नेमकं काय असायला हवं आणि शिक्षणाची जी परिभाषा आता आपल्याला अभिप्रेत आहे त्याच्याहून वेगळं अशा काही शिक्षण पद्धतीची आपल्याला गरज आहे का? पहिल्यांदा शिक्षण म्हणजे काय हाच आपण विचार केला पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकं वाचणं आणि त्या पुस्तकांवरती आधारित प्रश्नांना उत्तरं देण्यामध्ये शिक्षण नाही झालं, ती एक प्रकारची घोकंपट्टी झाले किंवा ती एक माहिती मिळवण्याचं ते साधन झालं, त्याला आपण शिक्षण म्हणू शकत नाही. तर शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे ज्ञानाची उपासना आणि ही उपासना कशी करायची, माहितीची उपासना नाही ज्ञानाची. तर आणि तर माहिती, ज्ञान आणि शहाणपण ह्या तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम ह्या तीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर शिक्षणाने ज्ञानाची उपासना करून आपल्याला ज्ञान मिळवून आपल्याला शहाणपणाचा मार्ग दाखवला पाहिजे. म्हणजे नॉलेज मिळवून नॉलेजकडून विजडमकडे कसं जायचं हे आपल्याला शिक्षणातून समजलं पाहिजे. आणि ते जर का झालं नाही आणि शिक्षणाने जर का केवळ माहितीच दिली तर शिक्षणाचा मुख्य जो हेतू आहे तो बाजूलाच राहिला. आता शिक्षण म्हणजे दुसरी गोष्ट केवळ विद्यापीठामध्ये किंवा शाळेमध्ये जे मिळतं त्याला फक्त शिक्षण म्हणत नाही. आता हे नायजेरियाच्या मुलाचं जे मी उदाहरण दिलं तर आता ते शिक्षण म्हणजे कसं की ते शिक्षणाच्या म्हणजे गावामध्ये जाऊन तो शेतकऱ्यांना त्यांनी परस्पर त्यांनी ते शिक्षण दिलेलं आहे. आता आपल्याकडे दुसरा एक प्रयत्न खूप चांगला चालू आहे तो पण वाड्यामध्ये, पण हा वाडा वेगळा, हा ठाणे जिल्ह्यातला वाडा. तिथे अतुल कुलकर्णी म्हणून आपले मराठीतले प्रसिद्ध कलाकार जे आहेत ते अभिनेता आहेत मराठी सिनेसृष्टीमधले, तर त्यांनी क्वेस्ट नावाची संस्था स्थापन केलेली आहे. तर ह्या क्वेस्टची तुम्ही नक्कीच माहिती मिळवा. तर त्या क्वेस्ट ह्या संस्थेतर्फे
बंद झालं का पुन्हा? नाही सुरू सर, बोला प्लीज. तर क्वेस्ट ह्या संस्थेतर्फे ते शिक्षणाचा पाया कसा भक्कम करायचा ह्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रयोग केलेत, आणि त्यांना युनिसेफने पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काम करायला सांगितलंय महाराष्ट्रातल्या. तर त्यांनी वाड्यापासून सुरुवात केली, पण त्यांचं बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एक खूप चांगल्यापैकी काम आहे. तर ते उच्च शिक्षण नाही, तर ते म्हणजे पायाभूत शिक्षण, म्हणजे अगदी जे पहिलीतली दुसरीतली जे मुलं असतात त्यांना बऱ्याच जणांना नुसतं घोकंपट्टी करता येते, त्यांना आकडे शिकवता येतात, त्यांना आई शिकवतात, पण त्याचा जो बेस आहे तो कधी पक्का केला जात नाही, आणि त्याच्या ज्या कल्पना आहेत त्यांच्या त्या मनामध्ये रुजवल्या जात नाही. तर मी तिकडे एकदा जाऊन बघितलं देखील, तर त्यांच्या म्हणजे अतिशय प्रॅक्टिकल मार्गाने ते खूप चांगले देतात. तर आपल्याकडे जे शिक्षण म्हणजे एका बाजूला असं बेस शिक्षण जे अतुल कुलकर्णीने जे काम केलेलं आहे त्याच्या प्रकारचं काम, क्वेस्टचं काम तसं केलं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षणामध्ये तुम्हाला संशोधन केलं पाहिजे. जिथपर्यंत परदेशामध्ये म्हणजे खास करून पाश्चिमात्य देशांमध्ये उच्च शिक्षणाचा अर्थ संशोधनात्मक शिक्षण हाच असतो, संशोधनात्मक अंश जर का नसेल तर त्याला ते उच्च शिक्षण समजतच नाही, आणि संपूर्ण शिक्षणाचा भार हा संशोधनावरती असतो. आणि संशोधन म्हणजे केवळ भौतिक शास्त्रातलं किंवा जैविक शास्त्रातलं संशोधन नाही, तर समाजशास्त्रामध्ये देखील संशोधन आहे. आता खास करून आपल्याकडे कृषी क्षेत्रामध्ये तर संशोधन, कृषी विज्ञानामध्ये खूप मोठं संशोधन करण्याचा खूप मोठा स्कोप आहे. पाणी क्षेत्रामध्ये म्हणजे जलशास्त्रामध्ये संशोधन करण्याचा खूप मोठा स्कोप आणि गरज आहे. तर ॲग्रिकल्चर किंवा शेती, पाणी, पर्यावरण ह्या अशा सर्व क्षेत्रांमध्ये मूलभूत संशोधन करून नवीन नवीन मार्ग जर का काढले तर त्याची आज संपूर्ण जगाला गरज आहे. म्हणजे जर का आपल्या इथे काही विद्यार्थ्यांना मार्ग काढले त्यांना संपूर्ण जगभर त्याला डिमांड येईल. तर हे जे शिक्षण आहे हे एकीकडे क्वेस्टचं उदाहरण घेऊन तुमचं पायाभूत शिक्षण, तर दुसरीकडे जे जगभर जातं की जे संशोधनावरती आधारित आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेलं असं जे शिक्षण आहे ते शिक्षण हे असं तळात, गळात आणि आभाळात असं तिन्ही पातळीवरती ते शिक्षण घेणं जरूरी आहे. मात्र आपल्याला एक गोष्ट शिक्षणाच्या बाबत विचार करताना दिसून येते की इंग्रजीमध्ये ज्ञानाचा जो फार मोठा साठा आहे, आणि म्हणूनच उच्च शिक्षणासाठी जे काही मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत ते प्रादेशिक भाषांमध्ये नसून मुख्यत्वे इंग्रजीत आहेत. तर हे ग्रामीण भागामध्ये रुजण्यासाठी इंग्रजी भाषेचा जो मोठा अडसर निर्माण होतो त्याला हटवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शासन कमी पडत आहे की तुमच्या मते विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन त्या ज्ञानापर्यंत स्वतः जाऊन पोहोचलं पाहिजे आणि त्यावरती मात केली पाहिजे? माझं शिक्षण मराठीत झालं पूर्णपणे, माझं इंग्रजीत बिलकुल शिक्षण झालं नाही, मराठी माध्यमाच्या शाळेतूनच शिक्षण झालं. आज मी जगातल्या जवळजवळ 65 देशांबरोबर काम केलेलं आहे, तर मग इंग्रजीची गरज काय? म्हणजे इंग्रजीची गरज आहे पण अट्टहास काय? मला तर कधी त्याचा अट्टहास करावा असं वाटत नाही. गरज सगळ्याचीच आहे, आणि केवळ इंग्रजी कशाला, फ्रेंच भाषा पण शिकली पाहिजे. माझ्या मुलाला मी फ्रेंच भाषा शिकवायला प्रोत्साहन दिलं, शिकायला प्रोत्साहन दिलं. तर जर्मन भाषा शिकली पाहिजे, अरेबिक भाषा शिकली पाहिजे, स्पॅनिश शिकली पाहिजे. तर हा इंग्रजीचा अट्टहास, तुम्ही जर्मनीमध्ये जा किंवा स्पेनमध्ये जा तिथे कोणालाही इंग्रजी येत नाही, फ्रान्समध्ये जा तिथे कोणालाही इंग्रजी येत नाही. तर मग आपल्या इथे हा इंग्रजीचा अट्टहास का? असं म्हणजे तुम्ही मराठीमध्ये ते ज्ञान निर्माण करण्याची क्षमता आपण निर्माण केली पाहिजे. आता चीनचं उदाहरण घ्या, चीनमध्ये कोणालाच इंग्रजी येत नाही, परंतु ते सगळं शिक्षण, सर्व संशोधन, सर्व संशोधनाचे परिमाण हे सर्व ते चिनी भाषेमध्ये करतात. जपानमध्ये पण तेच आहे, जपानमध्ये देखील इंग्रजी भाषा फार कमी लोकांना येते. तर जगभर जे जे देश विज्ञानामध्ये पुढे गेलेले आहेत त्याच्यामध्ये फ्रान्स आहे, जर्मनी आहे, जपान आहे, असे अलीकडच्या काळात चीन आहे, कोरिया आहे, या सर्व देशांमध्ये स्थानिक भाषातूनच शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. आणि स्थानिक भाषात शिक्षण घेऊन ते विज्ञानात पुढे गेलेले आहेत, त्यांनी अनेक शोध लावलेले आहेत, त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेली आहे, आणि त्यांनी जगावरती म्हणजे जगाला खूप मोठं मदत होईल, उपयोगी पडेल असं खूप मोठं त्यांनी कार्य पण त्यांनी केलेलं आहे. तर आपल्याकडे हा जो इंग्रजीचा मोह पडलेला आहे आणि काही करून केवळ इंग्रजी शाळेमध्ये जर शिक्षण घ्यायचं ते मला काही फारसं पटत नाही. आणि माझ्या मते हे भाषामध्ये कपडे झाले,
शेवटी आपलं शरीर कसं आहे ते आणि मन कसं आहे ते महत्वाचं आहे. तर आपण आपलं मन कसं सदृढ करता येईल, आपले शरीर कसं सदृढ करता येईल हे करायचे आपण कपडे कोणते घालायचे हाच विचार करतो. आणि असे विचार करणारेच लोक आपल्या मुलांनी इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे, इंग्रजी शिक्षण घेतलं पाहिजे असा विचार करतात. तर ना अर्थात इंग्रजीमध्ये शिक्षण घ्यायला माझी हरकत नाही आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करतो की इंग्रजीमध्ये शिक्षण घ्यायची कोणाला आवड असेल आणि त्याचा काय उपयोग करायचा त्यांच्या मनात असेल तर ती चांगली कल्पना आहे. पण इंग्रजीमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे असा अट्टहास करणं मला अयोग्य वाटतं. म्हणजे एक आवड म्हणून इंग्रजीत शिक्षण घेणं ही गोष्ट वेगळी आणि अट्टहास करणं आणि ह्याशिवाय आपल्याला दुसरा काही मार्ग नाही असं समजणं मला अयोग्य वाटतं. तर ह्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. एक आवड म्हणून आपण नक्की शिक्षण घेतलं पाहिजे, पण मग इंग्रजीमध्ये का फ्रेंचमध्ये पण घेतलं पाहिजे, जपानीमध्ये पण घेतलं पाहिजे. तर जपानी तर केवढे मोठे शोध लावलेले आहेत, आज तंत्रज्ञानात तर त्यांनी खूप मोठी प्रगती केलेली आहे अगदी अंतराळापर्यंत, जशी इतरही फ्रान्सने केलेली आहे. तर जर्मनी तर इंजिनिअरिंगमध्ये जगातलं सगळ्यात प्रमुख राष्ट्र समजलं जातं आणि जर्मनीमध्ये कोणालाच इंग्रजी जास्त येत नाही, सगळं जर्मन भाषेमध्ये शिक्षण दिलं जातं. तर मला वाटतं की आपल्याकडे हा जो इंग्रजी आहे त्याकडे एक आवड म्हणून नक्की बघावा, पण एक अट्टहास जो चाललेला आहे तो पालकांनी खास करून, कारण विद्यार्थ्यांना काय कळत नाही, लहान विद्यार्थ्यांना त्यांना पालकच सांगतात, तो पालकांनी हा इंग्रजीचा अट्टहास सोडून त्याच्याऐवजी ज्ञान कुठल्या मार्गाने मिळेल, कसं मिळेल आणि त्या ज्ञानाचं प्रोसेसिंग कसं करता येईल, म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया कशी काय करता येईल आणि त्यापासून आपल्याला वैचारिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध कसं बनवता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या मार्गाने जेव्हा आपण जातो की उच्च शिक्षण घेतो, पदवी मिळवतो आणि त्यानंतर नव्या एका सर्जनशील समाजाच्या निर्मितीकडे पुढे जात असताना नव्या शक्यता आपल्याकडे निर्माण होताना दिसत नाहीत. तुम्ही बऱ्याचदा असं म्हणालात की शिक्षणामध्ये क्रिटिकल थिंकिंगचा किंवा प्रश्न विचारणाऱ्या शिक्षण पद्धतीचा अभाव आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ही पद्धती रुजवण्यासाठी आपल्याला संस्थात्मक पातळीवर काही करता येईल, शिक्षणाची चौकट बदलता येईल? त्याची गरज सर आहे. क्रिटिकल थिंकिंगचं पाहिजेलच आहे, प्रश्न तर विचारले पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की संशोधन, ज्याचा मी कायम उल्लेख करतो, संशोधन केलं पाहिजे. पण जिथपर्यंत क्रिटिकल थिंकिंग नाही तिथपर्यंत संशोधन होऊ शकत नाही. संशोधन केवळ खर्च करून आणि गुंतवणूक करून संशोधन होत नाही. संशोधनासाठी एक मानसिक ढाचा लागतो, तो ढाचा पहिल्यांदा पाहिजे आणि तो ढाचा क्रिटिकल थिंकिंगमधून होतो. तर आता क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय की तुम्हाला ते समाजामध्ये जशी पद्धत आहे आपल्याकडे की शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचं जे नातं आहे त्याकडे बघायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग आहे तिथे शिक्षक एक बॉस म्हणून वापरत नाही तर तो एक मित्र म्हणून वागतो. आपल्याकडे काय की शिक्षक म्हणजे तो एक कंट्रोल करणारा, नियंत्रण करणारा, नियंत्रक म्हणून वागतो आणि तो विद्यार्थ्यांवरती कायम नियंत्रण कसं ठेवायचं ते बघत असतो आणि त्यामुळे विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करू शकत नाही. आता मी माझा मुलगा आता मोठा झालाय पण तुमच्यात वयाचा असेल, पण तो लहान होता तेव्हाची एक गोष्ट होती की त्यांना एकदा एका तो ज्या शाळेत होता मुंबईतल्या त्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला उद्या कविता म्हणायची आहे म्हणून, कुठली पाहिजे ती. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कविता कुठली ना कुठली कविता निवडली आपल्या पाठ्यपुस्तकातली आणि ते पाठ करून ती चांगली सुरामध्ये कशी गायची ते ठरवलं. माझ्या मुलांनी काय केलं, त्यांनी स्वतःच एक कविता लिहिली स्वतःच्या विचाराने आणि त्यांनी ती कविता म्हटली पण त्यांनी ते सुरामध्ये म्हटली नाही. तर शिक्षक खूप नाराज झाले. तर शिक्षक म्हणाले नाही 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 हे काय कविता रेसिटेशन नाही झालं. पण म्हणजे त्यांना ते सर्जनशील जी त्याची ऍक्टिव्हिटी होती त्याची क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी की जी ऍक्च्युली त्यांनी जी कविता लिहिली त्याचं त्यांना काही म्हणजे फार त्यांना त्याच्यामध्ये रस नव्हता. तर ते म्हणून कशी दाखवता येईल तालामध्ये एवढेच फक्त त्यांना त्याच्यामध्ये रस होता. तर आपल्याकडे हे जे शिक्षक आहेत म्हणजे आपल्याकडे जर शिक्षण पद्धती सुधारायची असेल पहिल्यांदा शिक्षकांचं शिक्षण केलं पाहिजे विद्यार्थ्यांचं शिक्षण करण्याच्याऐवजी. शिक्षकांनाच शिक्षण म्हणजे काय ते शिकवलं पाहिजे. ज्या वेळेला आपण शिक्षकांना शिक्षण म्हणजे काय ते शिकवू त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण शिकवण्याचा प्रश्न येईल. आणि त्याचीच सगळ्यात मोठी गरज आहे आपल्याकडची. शिक्षणामध्ये सगळ्यात मोठी अडचण शिक्षकांची प्रवृत्ती आणि शिक्षकांची मनोवृत्ती हाच सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि म्हणून पहिल्यांदा शिक्षकांचं जी मानसिकता आहे ती सुधारली पाहिजे
आणि ती क्रिएटिव्ह झाली पाहिजे. आणि त्यांना विद्यार्थ्यांकडनं आव्हान मानसिकदृष्ट्या जर का मिळालं तर ते सन्मानाने आणि मैत्री आणि हसतकुळत खेळत त्यांनी कसं काय स्वीकारायचं ह्या सगळ्याची त्यांना ओळख करून दिली पाहिजे. एकलव्याच्या टॉक सिरीज मध्ये जेव्हा आम्ही बाकीच्या पाहुण्यांशी बोललो तेव्हा एक मुद्दा असा जाणवला होता की कोरोनाच्या ह्या संकटानंतर आणि जगभरात ज्या आपत्ती विविध प्रकारच्या आपत्ती येत राहतात त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्थेच्या शिक्षणामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये सध्या पुरांचं किंवा नैसर्गिक आपत्तीचं जे वातावरण आहे पाणी प्रश्न गंभीर झालाय ह्या विषयांवरती होणारं शिक्षण हे कदाचित बदलू शकेल यामध्ये आमूलाग्र बदल होतील. तुम्हाला काय वाटतं पाणी प्रश्न आणि आरोग्य व्यवस्था ह्या दोन विषयांवरती आपल्याकडे दिलं जाणारं शिक्षण हे पुरेसं आहे का आणि येत्या काळामध्ये त्यात कोणत्या प्रकारचे बदल संभवतात तुम्हाला काय याविषयी म्हणावं. नाही ते बदलायला पाहिजे ह्याची गरज आहे परंतु सध्या त्याची काय स्थिती आहे ते कितपत पूरक आहे मला वाटतं आपल्याकडचं आरोग्याचं जे म्हणजे जे शिक्षण आहे जे मेडिकल एज्युकेशन म्हणतात ते चांगल्याच पत्राचे म्हणजे भारतीय जे डॉक्टर आहेत ते खूप चांगल्या दर्जाचे आहेत असं समजलं जातं जगामध्ये आणि त्यांना एक अनुभव पण येतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो पाश्चिमात्य डॉक्टर्सना येत नाही कारण पाश्चिमात्य देशांमध्ये लोकसंख्या खूप कमी असते आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे ती एक जिन्सी लोकसंख्या असते तर त्याच्यामुळे त्यांना नवीन नवीन रोगांचं विश्लेषण करायला तेवढा अनुभव मिळत नाही. भारतामध्ये काय होतं की लोकसंख्या मोठी असते ती एजन्सी नसते आणि त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या प्रॅक्टिकल्समध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोग बघायला मिळतात आणि त्याच्यातून त्यांना ते शिक्षण मिळतं म्हणूनच भारतीय डॉक्टरांना बाहेर पण खूप मोठी मागणी आहे. भारतीय डॉक्टर जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय डॉक्टर आहेत इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भारतीय डॉक्टर आहेत तर आपली जे वैद्यकीय शिक्षण आहे त्याचा पाया खूप चांगला आहे आणि काही काही ठिकाणी संशोधन पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्यापैकी झालेलं आहे आपल्याकडे म्हणजे काही काही आपल्याकडे काही स्पेशालिटी हॉस्पिटल्स वगैरे आहेत ती चांगली आहेत. पाण्यावरती आपल्याकडे शिक्षण असं फारसं होतच नाही म्हणजे एक आधुनिक दृष्टीने बघितलं पाण्यावरती जे शिक्षण होतं ते सगळं म्हणजे शैक्षणिक संस्थांच्या बाहेर ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या मार्गाने खूप चाललेलं आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं की साताऱ्यामध्ये एक जे डॉक्टर पोळ आहेत ते करतात किंवा पाणी फाउंडेशनतर्फे आमिर खानच्या पाणी फाउंडेशनतर्फे शिक्षण पसरवलं जातं महाराष्ट्रामध्ये पोपटराव पवारांचे जे प्रयत्न झाले तर हे सगळं जे आहे हे सर्व एक प्रकारे एक म्हणजे समाजातूनच हे शिक्षण पसरवलेलं आहे. त्यासाठी खास असं वॉटर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आपल्याकडे नाही आहेत आणि तशी करण्याची गरज आहे. आज जगामध्ये पाणी शिक्षणावरती संस्था निर्माण करण्यात येत आहेत आणि अशा संस्था वाढत चाललेल्या आहेत आणि आपल्याला नक्कीच खास पाणी व्यवस्थापन किंवा जलव्यवस्थापन ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणाऱ्या खास तरबेज असणाऱ्या संस्था करणं नक्कीच गरज म्हणजे जशी कृषी संस्था आहेत आपल्याकडे म्हणजे कृषी विद्यापीठ आहेत तशी आपल्याकडे जलविद्यापीठं निर्माण केली पाहिजे की ज्यांचं पूर्णपणे एक लक्ष पाण्यावरती म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि पाण्याचे जे वेगवेगळे जे मार्ग आहेत ते दिले पाहिजेत. आणि माझ्या माहितीत कदाचित माझी माहिती अपुरी असेल कदाचित चुकीची असेल पण माझ्या माहितीत तरी भारतामध्ये जलविद्यापीठ असं नाहीये आणि महाराष्ट्रात तर नाहीये म्हणजे मी तरी ऐकलेलं नाहीये कदाचित कृषी विद्यापीठामध्ये थोडाफार एक विषय असू शकेल तर आपण नक्कीचपणे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भाग पण खूप आहेत तर महाराष्ट्राला तर कमीत कमी दोन जलविद्यापीठांची चांगली गरज आहे एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक पूर्व महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये असं दोन ठिकाणी तरी जलविद्यापीठं अतिशय चांगली मॉडर्न अशी जलविद्यापीठं आपण निर्माण केलीच पाहिजेत. म्हणजे पाणी आणि आरोग्य हे ग्रामीण भागाशी निगडीत आणि ते जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत मात्र एकलव्याच्या विविध सर्वेज मधून आम्हाला असं लक्षात येतं किंवा जनरल आकलनातून हे समोर येईल की पदवी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे वाढत जाणारा ओढा हा खूप जास्त आहे. म्हणजे काही वर्षांपासून एमपीएससी आणि युपीएससी याच्याकडे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून वळालेल्या विद्यार्थ्यांचा अक्षरशः लोंढा त्या दिशेने एक वाहत चाललाय. कोणत्याही विषयांमधील पदवी असली तरी हा एक धोपट मार्ग असा हा रस्ता बनू पाहतोय. तुम्हाला काय म्हणायचं आहे की सनदी अधिकारी होण्याच्या ह्या शक्यतेमध्ये एक लोक विद्यार्थ्यांना बदल घडवण्याची शक्यता दिसते मात्र त्याचबरोबर विविध क्षेत्रांकडे दुर्लक्ष होत आहे का आणि ज्या सकारात्मक पद्धतीचा आणि क्रिटिकल थिंकिंगचा आपण उल्लेख केला की कुठेतरी त्या माध्यमातूनही मागे पडताना दिसते. नाही भारताला हे बघा भारताला आपल्या देशाला चांगल्या सनदी अधिकाऱ्यांची गरज आहे
चांगल्या राजकीय नेत्यांची गरज आहे, चांगल्या खेळाडूंची गरज आहे, चांगल्या शेतकी तज्ज्ञांची गरज आहे, चांगल्या अभियंत्यांची गरज आहे. तर त्याच्यामुळे सनदी अधिकारी आपल्याला नोक म्हणजे त्याकडे जास्त ओढा वळू नये असं आपण म्हणू शकत नाही. परंतु विद्यार्थ्यांनी आपली खरोखर मनापासून आवड काय ते पाहिलं पाहिजे. ज्याला प्रशासनाची आवड आहे त्यांनी नक्कीच सनदी अधिकारी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याला शेतीची आवड आहे त्यांनी शेती क्षेत्रामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज मिळतील ते बघितलं पाहिजे. ज्याला पाणी व्यवस्थापनाची आवड आहे त्यांनी त्याच्यामध्ये काय होत करता येईल, ज्याला रसायनशास्त्राची आवड आहे त्यांनी रसायनशास्त्रात काय करता येईल ते पाहिलं पाहिजे. तर आपल्याकडे काय होतं की बरेचदा सनदी अधिकारी होण्याची मनीषा बाळगणं नक्कीच चांगलं आहे आणि त्यातून समाजामध्ये खूप मोठे बदल करता येतात. परंतु त्यासाठी खरोखर ती एक आवड व्हावी, म्हणजे आवड असली पाहिजे ती प्रशासनाची. आपल्याकडे काय बरेचदा होतं की बरेचसे युवक आवड काय आहे ते हा प्रश्न बघत नाहीत. तर ते मानमात्रा कुठे मिळेल, पैसे कुठे मिळतील, समाजामध्ये एक मोठं स्थान कुठे मिळेल असा विचार करतात आणि ह्या हेतूने प्रेरित होऊन ते आपले निर्णय घेतात. तर तो जो विचार करण्याचा जो मार्ग आहे तो काही फारसा उपयोगी नाही. आपल्याला थोडक्यामध्ये असे मार्ग पाहिजेत की की जे आपल्या आवडीशी असे संबंधित आहेत. तर म्हणून सनदी अधिकारी जर काय कोणाला व्हायचं असेल, तिकडच्या क्लासेसना जायचं असेल तर काहीच हरकत नाही. परंतु त्यांना ह्यांनी खरोखरच आवड आहे का हे बघितलं पाहिजे. कदाचित त्यापैकी काही जणांना खरं मनापासून शेतीची आवड असेल तर त्यांनी शेती क्षेत्राकडे वळलं पाहिजे आणि काहींना अजून दुसरी कसली आवड असेल, वैद्यकीयाची आवड असेल किंवा रसायनशास्त्राची आवड असेल तर त्यांनी तिथे व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या आपण कुठलं शिक्षण घेतो, आपण कुठली करिअर करतो, त्यामागे आपला हेतू काय, उद्देश काय, हे मला वाटते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते उद्देश असेल त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्याची रूपरेखा आखली पाहिजे. केवळ कोणीतरी म्हणतं हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, याला भाव मिळतो, त्याला जास्त चांगलं स्थान मिळतं, म्हणून केवळ एखाद्याच्या मागे जायचं किंवा एखाद्या संधीच्या मागे जायचं, त्यामध्ये काही फार अर्थ नाही. यालाच एक जोडून उपप्रश्न आहे की तुम्ही जगभरात झालेले विविध वाद कॉन्फ्लिक्ट यांचं रेझोल्युशन पाहतात, तर तुम्हाला असं वाटतं का की जगभरात जे वाद नव्याने उद्भवतात किंवा त्यांचा अभ्यास केल्यानंतर ज्ञान शाखांची काही एक उपलब्धता निर्माण होऊ शकते आणि नव्या प्रकारचं शिक्षण त्यातून दिलं जाऊ शकतं? एका अर्थाने जगात घडून येणारे हे वाद नव्या प्रकारच्या शिक्षण संस्कृतीला किंवा नव्या प्रकारच्या शिक्षणाला प्रेरित करू शकतात. त्याला कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन असं फील्ड म्हणतात, म्हणजे हे वाद त्याचं निराकरण करणं. आणि ह्याच्यामध्ये शिक्षण देणाऱ्या किंवा संशोधन करणाऱ्या जगात बऱ्याच संस्था आहेत आणि बऱ्याच विद्यापीठांमध्ये विभाग आहेत, पण खास करून ते पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये आहेत. अमेरिकेमधले कित्येक विद्यापीठांमध्ये पीस अँड कॉन्फ्लिक्ट ह्याच्यावरती अभ्यास करणाऱ्या अशा बऱ्याच संस्था आहेत आणि संस्थांमध्ये विद्यापीठांमध्ये विभाग आहेत. युरोपमध्ये पण अनेक विद्यापीठांमध्ये असे विभाग आहेत. तर हे जे क्षेत्र आहे जवळजवळ मागचे 20 वर्ष प्रस्थापित झालेलं आहे, परंतु ते पाश्चिमात्य क्षेत्रात झालेलं आहे, देशांमध्ये झालेलं आहे. तर हळूहळू करून आता इतर देशांमध्ये देखील काही काही ठिकाणी अशी क्षेत्र हळूहळू करून ते पसरायला लागलेलं आहे. अगदी नक्कीच. याला एक जोडून फक्त माझा प्रश्न होता की सध्या भारतातला ज्या काही समस्या येतात पाण्याच्या संदर्भात असोत किंवा जागतिक व्यापाराच्या संदर्भात असोत, या संदर्भात विचार करताना ग्रामीण तरुणांनी ह्या बाबतीत नेमकं काय केलं पाहिजे, कारण त्यांना ह्या सगळ्यांचा परिणाम अगदी पहिला प्रथमच भोगायला लागतो. जसं की आपण फ्रान्स 24 वाहिनीला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणाला होतात की जगामध्ये जेव्हा युद्धांचे पडसाद उमटतील किंवा ग्लोबल वॉर्मिंगचे पडसाद उमटतील तेव्हा त्याचा पहिला परिणाम हा शेतीवरती आणि ग्रामीण भागावरती होणार आहे. तर ग्रामीण तरुणांची यात एक विशेष जबाबदारी असणार. नाही, हे जे मोठे मोठे प्रश्न आहेत त्याचा सगळ्या जगावरती परिणाम होईल, पण ग्रामीण भागावरती जास्त परिणाम होईल त्याच्याबद्दल प्रश्न नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला अवेअरनेस बिल्डिंग म्हणतात, म्हणजे ग्रामीण भागामध्ये तरुणांनी हा माझा विषय नाही आहे अशी भूमिका घेऊ नये. तर त्यांनी पहिल्यांदा त्यांनी स्वतः ह्याबद्दलची माहिती, ह्याबद्दलचं ज्ञान, ह्याबद्दलचं जो अवेअरनेस म्हणतात ते त्यांनी वाढवलं पाहिजे. मग एकदा ते वाढलं, त्याचं ज्ञान आणि त्याची माहिती आणि हे सगळं जर का एकदा वाढलं तर मग त्यातून बरेच मार्ग निघू शकतील आणि त्याच्यातून त्यांना बरेच नवीन नवीन मार्ग पुढे दिसतील देखील.
मला वाटतं आपल्या ग्रामीण भागामध्ये एक लोक दररोज म्हणजे युवक समोर शेतीचा प्रश्न बघतात, पर्यावरणाचे प्रश्न बघतात, पाण्याचे प्रश्न बघतात, पण ह्या तीन विषयांमध्ये आपण खूप मोठं काहीतरी शिक्षण घ्यावं आणि ह्याच्यामध्ये आपण करिअर करावी असे खूप कमी विचार करतात लोक. म्हणजे माझ्या माहितीत मी फारशा युवकांना भेटलो नाही की ज्यांना शेतीमध्ये कृषी विद्यापीठात जाऊन त्यांना आपली करिअर करायची आहे, किंवा जलस्थापने जलव्यवस्थापनात करिअर करायची आहे, किंवा पर्यावरण शास्त्रात करिअर करायची आहे. तर असे मला कोणी फारसे युवक दिसले नाही. ते सगळेजण आपल्याला म्हणजे कॉमर्स किंवा मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेशन अशाच करिअरच्या मागे जातात. तर त्यांना हे जे समोर दिसणारे जे विषय आहेत युवकांना, तर त्या समस्यांना धरून त्यांनी त्याचा एक अवेअरनेस वाढवला पाहिजे, त्याची माहिती त्याच्याबद्दल. आणि ते एकदा त्याची माहिती झाली आणि त्याच्याबद्दल त्यांनी जर का जास्तीत जास्त त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, तर त्यातून खूप मोठे त्यांना मार्ग दिसतील पुढे. प्रेक्षकांमधून काही प्रश्न येतात, ते प्रश्न घेऊया. एक प्रश्न विचारला की ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षणामध्ये एक दरी दिसून येते, तर हा जो अर्बन बायसचा भाग आहे शिक्षणामध्ये, तो आपल्याला कसा दूर करता येईल, ही दरी कशी आपल्याला ओलांडता येईल? जगामध्ये अर्बन रुरल बायस आणि दुसरा बायस तुम्हाला सांगतो. शहरांमध्ये देखील श्रीमंत वस्ती आणि गरीब वस्ती, इकडच्या शाळांमध्ये पण खूप मोठा फरक आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या, तर आता बऱ्याचशा देशांमध्ये म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये म्हणजे स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड वगैरे अशा देशांमध्ये तिथे समान शिक्षण पद्धती आहे. म्हणजे जे शिक्षण तुम्हाला कोल्हापूरमधल्या एखाद्या खेड्यात मिळेल किंवा औरंगाबाद किंवा लातूरमधल्या एखाद्या म्हणजे तालुक्यातल्या एखाद्या खेड्यात मिळेल किंवा चंद्रपूरमधल्या एखाद्या तालुक्याच्या तालुक्यातल्या म्हणजे जिल्ह्यात एखाद्या खेड्यामध्ये मिळेल, ते शिक्षण तुम्हाला मुंबईच्या मलबार हिलमध्ये किंवा पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या शाळेत मिळायला पाहिजे, अशी तिकडे पद्धत आहे. तर समान शिक्षण म्हणजे असं समान शिक्षण की जे शहरामध्ये देखील श्रीमंत भाग असो गरीब असो आणि खेडं असो किंवा शहर असो, तर ते सगळ्यांना समान शिक्षण ते देतात. आणि अशी ज्या देशांमध्ये समान शिक्षण देतात ते देश आज सगळ्यात जास्त अग्रगण्य आहेत. आणि तुम्ही कुठलेही जे निर्णय निर्देशांक असतात म्हणजे एक जगामध्ये बरेच निर्देशांक आहेत की वर्ल्ड डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, इनोव्हेशन इंडेक्स आहे, या सगळ्या निर्देशकांमध्ये हे जे समान शिक्षण देणारे जे देश आहेत तेच देश सगळ्यात पुढे आहेत. त्यामध्ये स्वित्झर्लंड आहे, त्याच्यामध्ये स्वीडन आहे, त्याच्यामध्ये डेन्मार्क आहे, त्याच्यामध्ये नॉर्वे आहे. तर हे जे आहेत तेच ते सगळ्यामध्ये पुढे आहेत. आणि तर त्याच्यामुळे तिथे शहरातल्या दोन भागातल्या शाळांमध्ये आणि शहर आणि गाव यातल्या शाळांमध्ये बिलकुल फरक नाही. शिक्षक एकाच दर्जाचे आहेत, पाठ्यक्रम एकाच दर्जाचा आहे, फॅसिलिटीज म्हणजे जे शाळांमध्ये जे हे पुरवलं जातं, शाळेचा दर्जा, बिल्डिंगचा दर्जा, शाळेमधल्या ज्या सोयी पुरवल्या जातात त्या सर्वाचा दर्जा एकच आहे, असं या देशांमध्ये पद्धती आहे. तर आपल्याला समान शिक्षण आणलं पाहिजे भारतामध्ये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी की जिथे जिथे ज्या देशात समान शिक्षण आहे तिथे असे कायदे आहेत की प्रत्येकाने आपल्या घरापासून अर्धा किलोमीटर असलेल्या अंतरावरच्या शाळेतच जायचं, 1 किलोमीटर असलेल्या शाळेतच जायचं, दुसऱ्या शाळेत तो जाऊ शकत नाही. म्हणजे एक धारावीला जर का जवळ धारावी सायन वगैरे भागामध्ये मुंबईच्या कोणी समजा एखादा कंपनीचा मालक असेल तर त्याचा मुलगा आणि कामगाराचा मुलगा हे दोन्ही एकाच शाळेत शिकतात. तो कंपनीचा मालक असं म्हणू शकत नाही की मी एवढा मोठा कंपनीचा मालक आहे, मी दुसरा किंवा एखादा मी खासदार आहे किंवा आमदार आहे वगैरे आणि मी माझ्या मुलगा किंवा प्रशासक आहे तर मी माझ्या मुलाला दुसऱ्या शाळेत नेईन आणि त्याला कुठल्या तरी दुसऱ्या मोठ्या शाळेमध्ये बसवीन, हे अलाउड नाही आहे. आणि असं एखाद्याने कोणी प्रयत्न केले तर त्याला खूप मोठी शिक्षा आहे. तर समान शिक्षण कायद्याचा भंग केला म्हणून शिक्षा आहे त्याला. तर त्यामुळे सगळेजण एकाच शाळेत जातात. तर ज्या शाळेमध्ये मालकाचा पण मुलगा आहे आणि कामगाराचा पण मुलगा आहे आणि ते एकत्र शिक्षण घेतात, तर त्या शाळेमध्ये काय आणि असं प्रत्येक शाळेत असल्यामुळे त्यांना सगळ्या शाळांना सारखं शिक्षण एकाच दर्जाचं त्यांना द्यायला लागतं. आणि त्याच्यातून जे विद्यार्थी आहेत त्यांचे वडील काही पण असून देत किंवा कुटुंबाची वागणूक काही असून दे, पण त्यांना शिक्षण एकाच दर्जाचं मिळतं. त्यामुळे त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये जो स्कोप असतो, जो वाव असतो,
तो एकाच प्रकारचा असतो, एकाच पातळीवरचा असतो. आणि अशी जी पद्धत आहे ती आपल्याकडे आणली पाहिजे, पण त्या दृष्टीने कोणी मागणी करत नाही. आपल्याकडे समान शिक्षणाबद्दल किती आंदोलनं झाली, कधीच कोणी आंदोलनं झाली नाही, किंवा किती चर्चा झाल्या, कोणी चर्चा करत नाही ते आम्हाला समान शिक्षण पाहिजे म्हणून. आपल्याकडे म्हणजे काय की जातीवरून आंदोलनं होतात, आरक्षणावरून आंदोलनं होतात, कुठेतरी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या प्रश्नावरून चर्चा होतात, परंतु आम्हाला समान शिक्षण पाहिजे, पाणी व्यवस्थेचं शिक्षण पाहिजे, आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे म्हणून आम्हाला योजना पाहिजे, ह्याबद्दल लोक काही चर्चा करत नाहीत ना. त्यामुळे लोकांना जे पाहिजे ते मिळतं. हां नक्कीच. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, जवळपास वेळ संपत आली आहे, पण एकलव्याच्या महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना आणि एकूण तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल तुम्ही अगदी थोडक्यामध्ये? मला वाटतं काय की संदेश वगैरे काय मी फार देत नाही, पण एक विचार असा मांडतो की प्रत्येकाकडे जर का स्वतंत्रपणे विचार केला आणि त्या विचाराला पूर्णपणे आपण एखाद्या लगाम न लावलेल्या घोड्यासारखं आपण त्याला पूर्णपणे त्याला आपण उधळायला दिलं आपल्या विचारशक्तीला, तर त्यातून खूप मोठी निर्मिती होऊ शकते. तर आपण कधी कित्येकदा काय करतो की आपले जे विचार आहेत ते आपण स्वतःच बांधून ठेवतो, त्यांना आपण लगाम बांधतो, त्यांना आपण सामाजिक लगाम बांधतो, त्यांना आपण आर्थिक लगाम बांधतो, त्यांना आपण जातीचे लगाम बांधतो, त्यांना आपण धर्माचे लगाम बांधतो, आणि त्यामुळे आपण एका कक्षेच्या पलीकडे जाऊन विचार करत नाही. तर मला असं युवकांना आवाहन करावं वाटतं की तुम्ही लगाम बांधून, स्वतःच्या मनाला लगाम बांधून तुम्ही मन मागे खेचून राहू नका. तर तुम्ही तुमच्या मनाला पूर्णपणे स्वातंत्र्य द्या, पूर्णपणे एक उधळलेल्या घोड्यासारखा अगदी मनमुराद सैर करून द्या, एखाद्या फुलासारखं त्याला उंगू द्या, एखाद्या समुद्रासारखा त्याला विस्तारपणे पसरू द्या. असं जर का झालं तर तुम्हाला तुमच्या मनातूनच अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि पुढची दिशा कळेल. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात. आपल्या या चर्चेमधून नक्कीच नव्या दिशा आणि नव्या वाटा आम्हाला समजतील. आपण दिलेल्या वेळाबद्दल खूप खूप आभार आहोत. धन्यवाद तुमचं एकलव्याकडून. सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. भेटूयात पुन्हा एकलव्य सिरीजच्या नव्या भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू.